भंडारा। शिवभोजनने मिटवली विस्थापितांची चिंता। महिला विकास महामंडळाकडून 1022 थाळ्यांचं मोफत वाटप। लॉकडाऊनच्या काळात कामगार, बेघर आणि भिकारी व्यक्तींना खरा आधार मिळाला तो म्हणजे शासनानं सुरू केलेल्या निवारागृहाचा आणि शिवभोजन थाळी योजनेचा। कठीण परिस्थितीतही महिला आर्थिक विकास महामंडळानं विस्थापित आणि गरजू नागरिकांना त्यांच्यापर्यंत मोफत शिवभोजन थाळी पोहोचवून सेवेचा अनोखा आदर्श समाजासमोर ठेवला आहे। मागच्या काही दिवसात शिवभोजन केंद्रात 557 आणि शासकीय वसतिगृहात 465 अशा 1022 इतक्या थाळी भोजनाचं मोफत वितरण केलं आहे। मवीमचे व्यवस्थापक श्री प्रदीप काठोळे आणि त्यांचे सहकारी तसेच शिवभोजन केंद्र नवप्रभाच्या व्यवस्थापिका श्रीमती रंजना खोब्राकडे आणि त्यांचे सर्व सहकारी या सर्वांच्या सहकार्यानेच ही महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडली जात आहे। अत्यंत गरीब आणि अडचणीत सापडलेल्या लोकांच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था ही मंडळी करीत आहेत, तेही सोशल डिस्टन्सिंग सांभाळून, हे फार महत्वाचं आहे। सुखात सर्वच सहभागी असतात, पण आपत्कालीन परिस्थितीत ज्यांनी सहकार्य केले आणि करीत आहेत त्यांचे कार्य सदैव स्मरणात राहते। आम्ही मेनूमध्ये दररोज वेगवेगळे भाजी देतो, त्यानंतर आम्ही झोपडपट्टीमध्ये पण द्यायला जातोय, तिथे वसतिगृहामध्ये पण द्यायला जातो। इथे बाहेरगावाची वसतिगृहामध्ये 36 लोक जमून राहिलेले आहे, त्यांना आम्ही जेवण देतो।